मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनल वर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। दुसरी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारीमध्ये होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। पहिली परीक्षा झाली डिसेंबर 2017 मध्ये आणि ही परीक्षा पार पडली महापोर्टलच्या मार्फत। सोबतच या परीक्षेमध्ये अनेक उमेदवारांचे गुण वाढविण्यात आल्याच्या तक्रारी सुद्धा समोर आल्या होत्या। या संदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने सुद्धा आपले हात वर केले होते आणि स्पष्टता देण्यात आली होती की गुण वाढविण्यात आले की नाही या संदर्भात आम्हाला माहिती नाही, कारण आमच्याकडे फक्त उमेदवारांची नावे आणि गुणांची यादी आलेली आहे। या संदर्भात शिक्षण विभागाकडून सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। प्रश्न हा आहे की यावेळेस तरी या प्रकारांना आळा बसेल का? कोणत्या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल हे अद्यापही स्पष्ट नाही, निश्चित नाही, आणि ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल ती कंपनीसुद्धा भ्रष्ट आणि घोटाळेबाज निघाली तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांचं भवितव्य पुन्हा अंधारात असणार आहे। यावर एक उपाय म्हणून का नाही पात्रताधारकांनीच पारदर्शकपणे कार्य करणाऱ्या एखाद्या संस्थेचं नाव सुचवणारं निवेदन आयुक्तांना देऊन त्या संस्थेमार्फत परीक्षा घेण्याची मागणी करावी, कारण परीक्षांच्या बाबतीत राज्यातील सध्याचं वातावरण आपण सर्व बघत आहोत आणि प्रश्न आपल्या भविष्याचा आहे। शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचं मत काय या परीक्षेसंदर्भात? शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन फेब्रुवारी 2022 मध्ये करण्यात येणार आहे। ही परीक्षा पात्रता धारण करणारे राज्यातील सर्व उमेदवार देऊ शकतील। डिसेंबरमध्ये परीक्षेच्या संदर्भात आवश्यक सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी कोणत्या संस्थेद्वारे घेण्यात येईल हे अजून स्पष्ट नसले तरी ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडणार व परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल। परीक्षेच्या आयोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना उमेदवारांना डिसेंबरमध्ये बघायला मिळणार आहेत। यासाठी पात्रता काय असणार आहे, काठिण्य पातळी काय असणार आहे, सोबतच पेपरमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असणार आहे या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना डिसेंबरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। दुसऱ्या TIT च्या अभ्यासाला आतापासून सुरुवात करणे आवश्यक आहे। या परीक्षेसाठी उपयुक्त अशा पुस्तकांची यादी व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, त्यामार्फत पुस्तके थेट तुमच्या घरीसुद्धा तुम्ही बोलावू शकता। जे उमेदवार बुद्धिमत्तेमध्ये चांगले गुण प्राप्त करू शकतात त्या उमेदवारांना या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळणार आहेत, त्यामुळे बुद्धिमत्तेसाठी स्पर्धा परीक्षेचं एखादं चांगलं पुस्तक अभ्यासायला विसरू नका।